आधुनिक भारताच्या वाटचालीत ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा खूप महत्त्वाचा होता. तसेच या लढ्यासोबत आपल्या देशातील सामाजिक विषमता, आर्थिक शोषण, सरंजामशाही या गोष्टींनाही विरोध होणारा लढा उभा राहू लागला. कारण स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्त्वाचे आहे. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक अशा तत्वज्ञानावर आधारलेला होता. समतेचा लढा या पाठामध्ये आपण शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी जाणून घेणार आहोत. त्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक समानतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह काय आहे याविषयीही जाणून घेणार आहोत. हे जाणून घेत असताना आपण ह्या वेगवेगळ्या लढ्यांमध्ये जे नेते निर्माण झाले त्या नेत्यांविषयीही जाणून घेणार आहोत.